शारदा संगीत क्लासेस यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2022 हा कार्यक्रम श्री रामशेठ ठाकूर सामाजिक हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शारदा संगीत क्लासेसच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य पंडित बाबादासजी तुपे आणि गुरुवर्य पंडित विष्णुबुवा सोळंके यांच्या पद्यपूजनाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. पनवेल मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शारदा संगीत क्लासेसच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2022 चे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुरुवर्य हरिदासजी महाले, गुरुवर्य पंडित विष्णुबुवा सोळुंके गुरुजी यांचे सुश्राव्य गायन सादर करण्यात आले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा वर्षा नाईक, पूनम ठाकूर, चंद्रप्रभा घरत यांच्यासह शारदा संगीत क्लासेसचे सर्व शिष्यगण आणि रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमात बाबादास तुपे गुरुजी, विष्णुबुवा सोळंकी गुरुजी, वैभव मंडलिक ओम बोंगाने, विनोद तोडेकर, सुप्रसिद्ध तबलावादक पंडित किशोरजी पांडे, वैभव कडू, पावन राजे, संतोष खरे, कुमार कौस्तुभ भाग्यवंत, किरण भोईर, ओवेश कदम, मंगेश साळुंखे यांनी आपली कला सादर केली. शारदा संगीत क्लासेस यांच्या वतीनं आज गुरुवर्य पंडित बाबादासजी तुपे आणि गुरुवर्य पंडित विष्णुबुवा साळुंके सर आणि यांच्या पाद्यपूजनाचा सोहळा वगैरे इथे आज साजरा होत आहे. गुरुची पूजा ही सर्वांना करायचीच असते, करावीच लागते. गुरु हा सर्वात मोठा आपलं दैवत असतं, जे देवापेक्षाही मोठा कोण असतो तर गुरु. आणि वडील असतात, वडील पाडील असतात. हे पहिल्यांदा आपल्या घरात सर्व कसं वागावं का शिकवतं, वडील वळण देतात, पण खरंच ज्ञान हे आपल्याला गुरुशिवाय होत नाही. आणि संगीत एक अशी मोठी गोष्ट आहे की ती सहजगत्या जाता जाता आपल्याला शिकता येणार नाही. बाथरूममधली गाणी वेगळी असतात आणि गुरुकडनं तुम्ही जे संगीत शिकताय, विशेष करून शास्त्रीय संगीत, ही फार मोठी गोष्ट आहे. ती शिकण्याकरता संगीत साधना करावी लागते आणि ही साधना जी आहे ही झटकीपट मिळत नाही. त्याच्याकरता अनेक दिवस, अनेक वर्ष, म्हणजे तुम्हाला गळ्याची पण आराधना करावी लागते आणि स्वरांची पण आराधना करावी लागते. हे सगळं करावं लागतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या माध्यमातून माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास 96 सालापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना आपल्यासारख्यांची पावलं ज्यावेळेला इथे पडतात किंवा आपल्यासारख्यांची कला जेव्हा या मंचावरून सादर होते त्यावेळेला विशेष आनंद होतो. कारण आपण सर्वच मंडळी ही ज्या 64 कला आहेत त्या 64 कलांपैकी एका श्रेष्ठ कलेचे उपासक आहोत आणि त्यामुळे आपली सर्वांची कला इथे साधे होत असताना पुढच्या काळातले जे महाराष्ट्र आणि पुढे देशाला जे नेतृत्व देऊ शकतील अशा अनेक कलावंतांची सेवा किंवा त्यांची कला या मंचाच्या माध्यमातून साधं होताना आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना आणि या क्लासेसच्या पाठी ज्यांचे ज्यांचे हातभार आहे माझे सर असतील किंवा त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. या निमित्तानं आपल्यामध्ये येता आल्या, शुभेच्छा देता आल्या, आपलं मनापासून आभार, धन्यवाद.